मनपा में सेंटर फॉर डेवलपमेंट कम्युनिकेशन के अंतर्गत कार्य करने वाले घंटा गाड़ी चालक, वाहन चालक तथा अन्य कंट्राटी कामगारों ने अपना बेमुदत आंदोलन वापस लिया। चंद्रपुर शहर मनपा में सेंट्रल फॉर डेवलपमेंट कम्युनिकेशन इस कॉन्ट्रैक्ट के अंतर्गत काम करने वाले घंटा गाड़ी चालक, वाहन चालक तथा अन्य कंत्राटी कामगार अपनी विभिन्न मांगों को लेकर जन विकास असंगठित कामगार कर्मचारी संघ के अध्यक्ष तथा नगर सेवक पप्पू देशमुख के नेतृत्व में 19 अगस्त यानी आज से बेमुदत काम बंद आंदोलन करने वाले थे, मगर मनपा तथा पप्पू देशमुख एवं सेंट्रल फॉर डेवलपमेंट कम्युनिकेशन के बीच हुई बातचीत के चलते उन्होंने फिलहाल यह आंदोलन वापस ले लिया है। वह इस संबंध में नगर सेवक पप्पू देशमुख एवं आंदोलन में शामिल आंदोलनकारी द्वारा क्या जानकारी दी गई, आप स्वयं सुनिए उन्हीं की जुबानी। महानगर पालिका अंतर्गत सेंटर फॉर डेवलपमेंट कम्युनिकेशन कंपनी कडून काम करणारे घंटागाडी कामगार, घंटागाडी महिला पुरुष कामगार, कचरा संकलन करणारे घंटागाडी वाहन चालक या सर्वांच्या न्याय मागण्यासाठी आजपासून कामबंद आंदोलन करण्यात आलेले होते। जनविकास कामगार संघाच्या नेतृत्वात सुरू असलेल्या या कामबंद आंदोलनाच्या अनुषंगाने आयुक्त महानगरपालिका चंद्रपूर यांनी आज सकाळी 10 वाजता एक तातडीची बैठक कंपनीच्या व्यवस्थापनासोबत बोलवली होती। या बैठकीमध्ये कामगारांच्या संदर्भात ज्या मागण्या होत्या, किमान वेतनानुसार पगार देणे, त्या पगाराची पेमेंट स्लिप दर महिन्याला प्रत्येक कामगाराला देणे, 8 तासापेक्षा जास्त काम जर कोणी घेत असेल तर अशा कामगारांना ओव्हरटाईम देणे, आणि त्यासोबत एखाद्या कामगारांनी जर चूक केली तर त्याला तोंडी सूचना देऊन त्याला कामावरून काढण्यात येते, अशा प्रकारची कारवाई बंद करण्यात येईल। यापुढे नियमानुसार चूक केलेल्या कामगारांना पत्र देण्यात येईल, त्याची चौकशी करण्यात येईल, आणि तो दोषी आढळला तरच कारवाई करण्यात येईल। आणि अशा प्रकारच्या सर्व सुरक्षेच्या बाबतीतच्या आणि कामगारांच्या नियमाच्या हक्काच्या बाबतीतच्या सगळ्या मागण्या मान्य आयुक्त चंद्रपूर महानगरपालिका आणि सीडीसीचे व्यवस्थापन यांनी मान्य केलेले आहे। या सगळ्या मान्य झाल्यामुळे हे जे कामगार आहेत यांचं हे आंदोलन आज स्थगित करण्यात येत आहे। जर या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी पुढच्या काळात झाली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन जनविकास कामगार संघातर्फे करण्यात येईल, असा इशारा आम्ही या ठिकाणी प्रशासनाला देतो। किमान वेतन मिळायला पाहिजे, आम्हाला पेमेंट स्लिप मिळायला पाहिजे आणि 8 तास म्हणजे आम्हाला ड्युटी मिळायला पाहिजे। तर याकरता आम्ही आज आंदोलन म्हणजे जमा करण्यात आले होतं आणि आंदोलन आमचं हे होतं की आमच्या पूर्ण मागण्या झाल्याशी आम्ही रद्द करणार नाही, पण आमच्या पूर्ण मागण्या ज्या होत्या ते आयुक्त साहेबांनी पूर्ण केलेल्या आहे आणि आमचे व्यवस्थापकही आले होते आणि ते पूर्ण त्यांनी मान्य केलेले आहे। आमचे जे 3 लेबर घरी बसले होते त्यांना पण पुन्हा कामावर घेण्यात आलेले आहे, तर त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि आमचे हे आंदोलन इथे स्थगित करते।